नमस्कार विद्यार्थ्यांनो, कसे आहात? आज आपण पाठ क्रमांक 12 शतमान आणि त्याचे उपयोग या पाठातील स्वाध्याय 12.1 मधील प्रश्न घेत आहोत. तर सर्वांनी व्यवस्थितपणे समजून घ्यायचं आहे. पहिला प्रश्न दिलेला आहे बाळांनो, या ठिकाणी 200 ग्रॅम म्हणजे 2 किलोग्रॅमच्या किती टक्के. म्हणजे आता या ठिकाणी आपल्याला 200 ग्रॅम हे 2 किलोच्या किती टक्के. बघा, तर या ठिकाणी एक सोपी पद्धत आपण या ठिकाणी करूयात. काय 200 ग्रॅम म्हणजेचा अर्थ या ठिकाणी होतो बरोबर. म्हणजे बघा, 200 ग्रॅम बरोबर 2 किलोग्रॅमच्या 2 केजीच्या म्हणजे गुणाकार किती टक्के. आता कितीला आपण एक्स मानू, किती टक्के, टक्क्याचा अर्थ होतो 100. तर बघा, आता या ठिकाणी 200, बघा आता या ठिकाणी आपण काय करू, 200 ग्रॅम हे ग्रॅममध्ये आहे आणि 2 किलोग्रॅम ते किलोग्रॅममध्ये, त्याचं रूपांतरण आपण आता ग्रॅममध्ये करू. तर बघू या ठिकाणी 200 बरोबर 2 किलोग्रॅम म्हणजे 2000 ग्रॅम एक्स टक्के. आता या ठिकाणी डायरेक्ट भागाकार करून घेतला तरीही चालेल. बघा, 2 झिरो कटले, राहिले किती 20, म्हणून 20 × x इकडं आहेत 200 ग्रॅम. बघा, एक्सची व्हॅल्यू काढ नाही, एक्स इथं ठेवू. आता 20 इकडं गुणाकारात आहे, डाव्या बाजूला आल्यानंतर भागाकारात जाईल, म्हणून 200/20. बघा, 20 × 1 = 20, 20 × 200 म्हणजे एक्सची व्हॅल्यू आलेली आहे 10. तर प्रश्नात विचारल्याप्रमाणे 200 हे 2 किलोग्रॅमच्या 10% आहेत, म्हणून पर्याय क्रमांक बी हा पर्याय या ठिकाणी बरोबर आहे. चला तर आता पुढील गणित घेऊयात. बघा बाळांनो, या ठिकाणी दुसरं गणित दिलेलं आहे, रुपये 2000च्या 7.5% किती. म्हणजे रुपये 2000 दिलेले आहे, त्या रुपयाच्या 7.5%. बघा, एकदम सोपं उदाहरण आहे. चाचा अर्थ काय होतो गुणाकार. तर आपण मांडू, 2000च्या 7.5%, टक्के म्हणजे काय, 100. आता आपण काय करू, या ठिकाणी पॉईंट काढायचं आहे म्हणून खाली आपण 0 देऊयात. तर बघा, 2000च्या आता पॉईंट काढण्यानंतर वर होतील 75 म्हणजे 75 आणि खाली 10 वाढून दिलात म्हणजे झाले 1000. बघा काय करू आपण, आता या ठिकाणी 3 0 कट आणि वरील सुद्धा 3 0 कट म्हणजे 75 × 2 किती होतील बाळांनो, 150 रुपये. 150 रुपये म्हणजे या ठिकाणी पर्याय क्रमांक सी हे आपलं उत्तर आलेलं आहे. तर 2000 रुपयाचे 7.5% म्हणजे किती, तर 150 रुपये. ह्या पद्धतीने आपण गणित सोडवू शकतो. चला तर पुढील गणित घेऊयात. बघा, 3 नंबरचं गणित दिलेलं आहे या ठिकाणी, की 400 रुपयाच्या 35% म्हणजे 400 रुपयाचे 35% काढायचे, त्यानंतर 240 रुपयाचे 80% म्हणजे 240 रुपयाचे 80% काढून कितीने जास्त आहे. म्हणजे बघा, या ठिकाणी आपल्याला 400 रुपयाचे 35% हे 240 रुपयाचे 80% कितीने जास्त आहे. आता या ठिकाणी 400 रुपयाचे 35% काढून घेऊ, 240 रुपयाचे 80% काढूयात. दोघातील फरक म्हणजे कितीने जास्त किंवा कितीने कमी हे आपल्याला काढता येईल. तर बघा, या ठिकाणी आपण सॉल्व करूयात. बघा, 400 रुपयाचे 35% बरोबर किती. तर या ठिकाणी बघा, 2 झिरो कट होतील 35 × 140 किती होतील, 140 रुपये. आता परत काय करू आपण, 240 रुपयाचे 80% काढूया. बघा, 0 कट 0 कट, हा पण 0 कट हा 0 कट. आता 24 × 8, तर 24 × 8 होतील बघा 192. आता बघा, 240 80% 192 म्हणल्यानंतर 400 35% 140 जास्त आहे, म्हणून आपण काय करू, त्यांच्यातला फरक काढू. तर बघा, 192 मधून 140 वजा केले असता 52 उत्तर येईल, म्हणजे 52 रुपये हे जास्त आहे. 400 रुपयाच्या 35% हे 240 रुपयाची 80% 52 जास्त आहे, म्हणून पर्याय क्रमांक ए या ठिकाणी आपलं उत्तर बरोबर असेल. चला तर हे गणित तुम्हाला चांगल्या पद्धतीने समजलं असेल, तर पुढील गणित घेऊयात. बघा,
चार नंबरचं गणित दिलेलं आहे 150% म्हणजे काय। आता एकदम सोपं आहे, जशी मांडणी दिलेली आहे त्याच पद्धतीने आपण करू। बघा 150% म्हटल्यानंतर काय, 150% टक्क्याचा अर्थ काय होतो तर भागिला 100, म्हणून 150/100। आता बघा बाळांनो, पर्यायामध्ये आपल्याला दशवचिन्ह दिसतंय, म्हटल्यानंतर आपण या गणितामध्ये जर दशवचिन्ह प्रक्रिया केली तर काय होईल, तर बघा खाली किती शून्य आहे तर 2, मग वर काय करू आपण, म्हणजे 150 लिहून घेऊ अगोदर। आता बघा खाली 2 0 आहे म्हणून वर दशवचिन्ह उजव्या बाजूकडून 2 अंक सोडून दिल्या गेलं पाहिजे। तर बघा 0 5 आणि या ठिकाणी दशवचिन्ह, म्हणजे या ठिकाणी गणित किंवा आपलं जे उत्तर आहे ते आहे 1.50। तर पर्याय क्रमांकमध्ये 1.50 किंवा मग या ठिकाणी 1.5 तरी पाहिजे, तर पर्याय क्रमांक 1 मध्ये 1.5 दिलेलं आहे, पर्याय क्रमांक B मध्ये 5.1 आहे, म्हणजे तो आपला उत्तर असणार नाही, 0.15 आहे ते असणार नाही आणि 15.0 ते सुद्धा असणार नाही, तर पर्याय क्रमांक 1 मध्ये 1.5 हे उत्तर दिलेलं आहे। तर हे सुद्धा गणित एकदम सोप्या पद्धतीने आपण सोडवून घेतलं। बघा 5 नंबरचं गणित दिलेलं आहे, एका मिठाईमध्ये वजनाच्या 40% साखर आहे, म्हणजे एक मिठाई आहे आणि तिचं जेवढं वजन आहे 40% साखर आहे, म्हणजे जेवढं वजन आहे त्याच्या वजनाची 40% साखर। तर बघा या ठिकाणी 4.8 किलोच्या अशा मिठाईमध्ये किती साखर असेल, तर काही नाही, काय 4.8 किलो म्हणल्यानंतर याचं जर आपण रूपांतरण ग्रॅममध्ये केलं तर किती होईल, 4800 ग्रॅम होईल। आता 4800 ग्रॅमचे आपण काय करू, 40% साखर म्हणजे 40%। बघा 2 0 या ठिकाणी कमी होतील, 2 0 या ठिकाणी कमी होतील, तर आता या ठिकाणी 48 × 40 यांचा आपण गुणाकार करू। आता या ठिकाणी 4 नाही, गुणाकार करून नंतर 0 ठेवू। बघा 4 8 32 आश्चर्य गेले 3, 4 6 16, 16 3 19 0 0 म्हणजे 1920 ग्रॅम। आता 1920 ग्रॅमचे जर आपण किलोमध्ये केलं तर होईल 1.920 ग्रॅम, म्हणजे 1 किलो 920 ग्रॅम। तर पर्याय क्रमांक C हा पर्याय दिलेला आहे, त्याच्यामध्ये लिहिलेला आहे 1.92 किलो, म्हणजे तेच 1 किलो 920 ग्रॅम। तर अशा पद्धतीने हे उत्तरसुद्धा व्यवस्थित आलेलं आहे। बघा 6 नंबरचं गणित दिलेलं आहे की 320/68%। आता काही नाही, 320/4 म्हणजे काय, गुणाकार, 68% म्हणजे 100। बघा या ठिकाणी 1 0 आहेत, या ठिकाणी 1 0 कटला। आता 10 आणि 32 किंवा 10 आणि 68 दोन्ही भाग जातो, तर आता आपण या ठिकाणी दोन्ही भाग देऊन बघू। बघा 2 5 10, एक काम करू शकतो आपण, 10 भाग न देता 32 आणि 68 यांचा गुणाकार करून खाली 10 असेल तर आपण डेसिमलमध्ये फॉर्म करण्यासाठी योग्य ठरेल। तर बघू या ठिकाणी आपण काय करू, 10 तसेच ठेवू, 32 × 68/10, तर अगोदर यांचा आपण गुणाकार करून घेऊ, गुणाकार आलेला आहे 2176। आता बघा 2176/10 म्हणल्यानंतर 10 भागायचं आहे, अर्थात डेसिमलमध्ये करण्यासाठी आपण उजवीकडून एक डिजिट सोडून पॉईंट देऊया, म्हणजे त्याला आपण 10 भागितलं असं होईल, तर उत्तर येईल 217.6। आता या ठिकाणी पॉईंट नंतर 60 जरी असलं तरी आपण त्या ठिकाणी 6 लिहितो, पर्याय क्रमांक B मध्ये आपल्याला दिलेलं आहे 217.60, तर आपलं हे उत्तर या ठिकाणी व्यवस्थित आलेलं आहे। तर यासाठी आपल्याला खूप सराव करावा लागणार आहे। बघा 7 नंबरचं गणित आहे, एका गटातील 8 मधले 3 खेळाडू स्पर्धेत भाग घेणार आहेत, 8 मधले 3 म्हणजे जर 8 असेल त्यापैकी जर 3 भाग घेत असेल तर गटात जर एकूण 200 विद्यार्थी असतील तर किती भाग घेतील, पर्यायनुसार किंवा मग आपण डायरेक्टली सुद्धा सोडवू शकतो। बघा 8 मधले 3 म्हणजे जर आपण 8 जर 3 खेळत आहे, म्हणजे 8 विद्यार्थी असेल त्यापैकी जर 3 खेळत आहे, तर त्या गटामध्ये जर 200 विद्यार्थी असेल तर किती विद्यार्थी खेळायला जातील, या पद्धतीने आपण जर मांडून घेतलं आणि त्यांचं जर आपण 3 गुणाकार केलात तर आपल्याला गणित करणं सोपं होईल। बघा 200 × 3, आता या ठिकाणी 8 × 1 असेल
तर या ठिकाणी आपण समजा 8 × x मानू, म्हणजे घेऊयात आता एक्स ची व्हॅल्यू जर आपण या ठिकाणी ठेवली तर 8 इकडं गुणाकारात येईल, डाव्या बाजूला भागाकारात येईल, म्हणून 200 × 3/8 बघा, 8 × 1 = 8, 8 × 2 = 16, 4 × 8 = 45 म्हणजेच 25 × 3 = 75। तर त्या ठिकाणी 75 खेळाडू स्पर्धेत भाग घेतील, पर्याय क्रमांक डी या ठिकाणी दिलेला आहेत। तर या पद्धतीने आपण हे गणित व्यवस्थित समजून घेतो किंवा घेतलेलं आहेत। एक शेवटचं गणित दिलेलं आहे, एका वाहनतळावर 8 मोटारांपैकी 1 निळ्या रंगाची आहेत, तर त्या वाहनतळावर किती टक्के गाड्या निळ्या रंगाच्या आहेत, म्हणजे 8 गाड्या आहेत त्यापैकी 1 गाडी निळ्या रंगाची आहे, तर 100 पैकी किती। आता या ठिकाणी आपल्याला टक्केवारीत काढायचं असेल तर आपण डायरेक्ट शॉर्ट पद्धतीने 100 करूयात। बघा 8 पैकी 1 निळ्या रंगाची, तर 100 पैकी किती। तर बघा बाळांनो, या ठिकाणी 8 ने आपण 100 ला डायरेक्टली भाग देऊ शकतो। तर बघा 100 8 × 1 = 8, 8 × 1 = 8, 2 राहिले 20, 8 × 2 = 16, राहिले 4 = 40, 0.8 × 45। आता 1 × 12.5 म्हणजेच किती, 12.5%, म्हणजे 8 पैकी 1 गाडी निळ्या रंगाची असेल तर टक्क्यामध्ये ती 12.5% असेल। तर पर्याय क्रमांक डी या ठिकाणी दिलेला आहे। तर अशा प्रकारे आपण 12.1 हा पर्याय स्वाध्याय व्यवस्थितपणे समजून घेतलेला आहे। पुढच्या व्हिडिओमध्ये आज म्हणजे उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण 12.2 घेऊयात। तर हे सर्व गणित तुम्हाला व्यवस्थितपणे समजले असतील तर व्हिडिओ रिवाईज